नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण गळलिंबूचं औषधी लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आणि ते कसं बनवायचं ते बघूया। याला गळलिंबू असं म्हणतात, औषधी लिंबू असतं। लिंबासारखी दिसायला लिंबासारखंच आहे, पण आकाराने खूप मोठं असतं हे लिंबू। हे लिंबू औषधी म्हणून वापर होतो याचा। याची साल खातात बरेच जण। याची साल खूप औषधी गुणधर्माने भरलेली असते। आणि या लिंबाचं लोणचं जर तुम्ही खात राहिलात तर किडनी स्टोनचा त्रास असेल तुम्हाला, किंवा मग पोटामध्ये काही तुमच्या, आता बऱ्याच वेळेला लहान मुलं काही खाणं कळतपणे खातात काही, मग अशा वेळेला काय पोट साफ होण्यासाठी या लोणच्याचा खूप उपयोग होतो। हे लोणचं तुम्ही नक्की खायलाच पाहिजे, चांगलं शरीरासाठी खूप छान आहे। आणि मुख्यतः किडनी स्टोन असणाऱ्या लोकांनी तर हा या प्रकारचं लोणचं खायलाच पाहिजे, खूप चांगलं। आता याला दुसऱ्या भागामध्ये काय म्हणतात ते मला माहित नाही, पण आमच्या मराठवाड्यामध्ये याला गळलिंबूच म्हणतात, याला गळलिंबू म्हणतात। आणि विशेष म्हणजे जे शेतकरी लोक असतात त्यांच्याकडे तर हे हमखास तुम्हाला मिळेलच, कारण जेव्हा जनावरं बाहेर काही लोखंड वगैरे नकळत चुकून काही खाल्लं गेलं असेल तर त्यांना गळलिंबू खायला देतात। जनावरांना गळलिंबू महिन्यातून किंवा मग आठवड्यातून 15 दिवसातून असं शेतकरी लोक खायला देतात। त्यामुळे त्यांचं पोट साफ होतं आणि पोटामध्ये गेलेली घाण निघून जाते। तर याच गळलिंबूचं आपण लोणचं बनवणार आहोत। हे अतिशय आंबट असतं लिंबू, चवीला दिसायला जरी लिंबासारखा असेल तरी ह्याचा वास येतो संत्रीसारखा, आणि अतिशय आंबट असतं, त्यामुळे पित्त वाढायची शक्यता असते। हे औषधी आहे, औषधासारखंच खायचं, थोडंसं अगदी 2 दिवसाला एकदा किंवा असं तुम्ही करून ठेवा। 15 दिवस टिकून राहतं, 1-2 दिवसाला खाऊ शकता तुम्ही। चला आता हे आपल्याला चिरून घ्यायचंय, आणि आता हे चिरताना तुम्हाला स्टीलच्या सुरीनंच चिरावं लागणार आहे, कारण लोखंडी सुरी याला जमणार नाही, त्यामुळे स्टीलच्या सुरीनंच आपण याला चिरून घेणार आहोत। चला आपण याच्या फोडी करून घेऊया। चिरल्यानंतर असं दिसतं, हे पहा साल जाड असते, याची साल खूप जाड असते। आता ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या, फोडी करून घेऊया। लिंबाच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे, आणि यासाठी आपण घेतली साखर, हळद, मीठ, तिखट, एवढं साहित्यामध्ये आपण हे लोणचं बनवणार आहोत। चला बघूया। साखर टाकू याच्यामध्ये, हळद, तिखट, तिखट थोडं जास्तच टाकायचं, मीठ, हे सगळं एकत्र करून घेऊया। एकत्र करून घेतलेलं आहे, आणि हे लोणचं आता आपण असंच ठेवून द्यायचं। याला थोडंसं पाणी सुटल्यानंतर काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवा, आणि औषधासारखंच थोडंसं 1-2 दिवसाआड तुम्ही हे खात राहा। हे पोट साफ करायचं काम करतं, किडनी स्टोनसाठी औषधच आहे। चला तर मग माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।